सिंधुदुर्ग सारख्या एखाद्या छोट्या जिल्ह्यात पत्रकारिता करताना एकदम आंतरराष्ट्रीय पातळीवरची क्रीडा स्पर्धा कव्हर करायला मिळाली तर निश्चितच तो एक मोठा आनंद असतो. पत्रकार शेखर सामंत यांना अलीकडेच ही संधी मिळाली. नवी दिल्ली इथं झालेल्या ISSF वर्ल्ड कप 2019 या स्पर्धेसाठी सामंत यांची क्रीडा पत्रकार म्हणून निवड झाली आणि उराशी बाळगलेलं त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं. नेमकी स्पर्धा कशी होती, तिथपर्यंत कसं पोहोचता आलं, स्पर्धेचा माहोल कसा होता, कोणाच्या गाठीभेटी झाल्या याची उत्सुकता आम्हाला होतीच. म्हणूनच आम्ही थेट शेखर सामंत यांनाच गाठलं. पाहूया कशी होती नेमबाजीची वर्ल्ड कप स्पर्धा शेखर सामंत यांच्या नजरेतून. मी एक पत्रकार तर आहेच, पण त्यापूर्वी मी स्वतः एक स्पोर्ट्समन म्हणून पण आहे. त्यावेळी पत्रकार म्हणून होत असताना मला त्यावेळी पहिल्यापासून वाटायचं की कधीतरी आपल्या आयुष्यात एखादी जागतिक दर्जाची स्पर्धा कव्हर करायला किंवा त्या स्पर्धेचे वृत्तांकन करायला संधी मिळावी ही मनोमन इच्छा होती. माझे ते स्वप्न होतं आणि ते स्वप्न खरोखरच साकार झालं. आत्ताच जी दिल्लीमध्ये जी वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धा जी पार पडली, त्या शूटिंग स्पर्धेसाठी त्या स्पर्धेच्या वृत्तांकनाची संधी मला मिळाली. खरं तर ही संधी मी शोधत होतो आणि त्या स्पर्धेचं इन्व्हिटेशन मला आलं. मला वाटतंय मी जिल्ह्यातला पहिलाच पत्रकार असेल की एखादी जागतिक स्तरावरची शूटिंग स्पर्धा किंवा जागतिक स्तरावरची क्रीडा स्पर्धा अटेंड करायची मला संधी मिळेल. खरं सांगायचं तर पत्रकारितेत मला आता 30 वर्ष झाली, पण मी नेहमी काहीतरी पत्रकारितेतून नवीन नवीन शिकायचा प्रयत्न करत असतो. जिल्हा स्तरावर पत्रकारिता तर केली, राज्यस्तरावरही केली, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता कशी चालते, कशा पद्धतीने वेगवेगळे मीडियावाले तिकडे रिॲक्ट होतात हे पण बघायचं होतं, तो अनुभव घ्यायचा होता. आणि हा स्वप्न अनुभव मी घेतला आणि त्यात यशस्वी ठरलो. खरं सांगायचं तर यासाठी मला मदत झाली की माझे मित्र आणि आपल्या भारतीय शूटिंग संघाचे कोच जे ऍडव्होकेट विक्रम भांगले या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, त्यांच्यामुळेच मला ही संधी मिळाली. आणि ती स्पर्धा पाहण्याची संधी मिळाली ती मिळालीच, पण त्याचबरोबर जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे आणि भारताचे जे वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये जागतिक विक्रम रचले अशा स्पर्धकांच्या बरोबर राहून त्यांचे इंटरव्ह्यूज करायची संधी मिळाली. खरोखर त्या खेळाडूंचे इंटरव्ह्यू करायच्या आधी जगभरातली मीडिया अक्षरशः त्या ठिकाणी जो मीडियाची झोंबाझोंबी चालू होती आणि अशावेळी माझ्यासाठी त्या ताज हॉटेलमध्ये आपल्या भारताच्या नवीन वर्ल्ड चॅम्पियनने मला वेळ दिला. जवळ अर्धा तास आमचा इंटरव्ह्यू चालू होता आणि हा प्रसंग मी कधी माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत कधीच विसरू शकणार नाही. माझ्या दृष्टीने ती खूप मोठी अचीवमेंट होती. राहिला प्रोटोकॉल तिकडचा की इकडच्या ज्या स्पर्धा असतात, आपण फार तर राज्यस्तर किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा अटेंड केल्या, पण एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जागतिक दर्जाची स्पर्धा आयोजित केली जाते त्यावेळी तिकडची सिक्युरिटी, त्या ठिकाणचे अकोमोडेशन म्हणजे राहण्याची व्यवस्था हे जे असते ते खूप क्लिष्ट असते, ते समजून घेणं आवश्यक असते. त्याचे प्रोटोकॉल फार वेगवेगळे असतात कारण संपूर्ण जगभरातून महनीय अतिमहनीय व्यक्ती त्या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी तर आपल्या देशाचे क्रीडा मंत्री राजवर्धन सिंह राठोड जे स्वतः ऑलिम्पियन आहे, ऑलिम्पिक मेडल विनर आहेत, त्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि त्या स्पर्धेचं कव्हरेज करण्याची संधी, कारण मी ज्या ठिकाणी मला हे कव्हर करायची संधी प्रेस बॉक्स होता, त्या बाजूला सगळे रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चायनाचे सगळे वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू त्याच ठिकाणी होते. खरोखर एक आणखी मजा अशी यायची की ज्या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये जे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये उतरले, ताज दुरांतो नावाचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्येच आमची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे त्या खेळाडूंबरोबर सुद्धा इंटरॅक्शन व्हायचं. ते बऱ्याच वेळा असं काय भाषेचं बॅरियर्स यायचं नाही, होऊन जायचं इंटरॅक्शन, कसलं दडपण नसायचं. आणि हा जो अनुभव मी घेतला तो मला वाटतं या अनुभवामुळे मला माझा आत्मविश्वास खूप वाढला. आता मला जे हे कार्ड मिळालं ही सुद्धा फार मोठी अचीवमेंट आहे, कारण याच्या पुढे भारतात शूटिंग स्पर्धा जागतिक स्पर्धा ज्या ज्या जागतिक स्पर्धा होती शूटिंग स्पर्धा त्या त्या स्पर्धेसाठी मला नक्की त्यांचं इन्व्हिटेशन येणार, कारण माझं मी ऑथराइज आता तिकडे माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्या स्पर्धेपूर्वी त्यांच्याकडनं मला ते इन्व्हिटेशन येऊ शकतं किंवा इतर ठिकाणी, कारण हे इंटरनॅशनल स्पर्धा आहे, इतर ठिकाणी जर आपल्या देशाच्या बाहेर जरी स्पर्धा असली तरी आपल्याला ते इन्व्हिटेशन त्यांच्याकडनं निश्चितपणे मिळणार.
अतिशय वेगळा अनुभव असतोय. माझे अनुभव सांगतोय तुम्हाला की या ठिकाणी मला संशयजनक जो भारताचा माजी जागतिक विजेता खेळाडू जो डीआयजी आहे, डीआयजी म्हणून हरियाणामध्ये काम करतोय, ज्याला गोल्डन फिंगर हा मोठा अवॉर्ड मिळाला, ज्याने कॉमनवेल्थ सारख्या मोठ्या स्पर्धेत 21-6 सुवर्णपदक मिळवली, त्या स्पर्धकावर त्याच्याशी इंटरॅक्शन मला करता आलं. आता जो सौरभ चौधरी ज्याने 2 वर्ल्ड रेकॉर्ड केली या स्पर्धेमध्ये, 16 वर्षाचा पोरगा, त्याचा मला इंटरव्ह्यू घेता आला. त्यातला एक माझा अनुभव असं सांगतो, कारण मी स्वतः खेळाडू आहे, मी बऱ्याच स्पर्धा बघतोय, तुम्ही लोक सगळी बघताय. या 16 वर्षाच्या मुलाने ज्यावेळी तो वर्ल्ड चॅम्पियन झाला, आणि नुसताच वर्ल्ड चॅम्पियन झाला नाही तर त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केलं, त्यावेळी एक साहजिक अपेक्षा असते की तो जल्लोष करतो, उत्साहित होतो वगैरे, पण या खेळाडूच्या चेहऱ्यावरचा जो कुलनेस जो होता तो बघूनच आम्हाला आश्चर्य वाटलं. मी नेमकं मी तेच त्याला विचारलं की एवढं जगत जेतेपद तू मिळवलंस आणि एवढा कुल कसं काय राहू शकतो. खरं तर ती अचीवमेंट त्याची एवढी मोठी आहे की त्याला आता वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवल्यामुळे त्याला हरियाणा गव्हर्नमेंटने तब्बल 7 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं. जो एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा ज्याला त्याचे सवंगडी बुटासाठी पैसे द्यायचे, त्याने मेहनतीच्या बळावर वर्ल्ड चॅम्पियनशिप तर मिळवली, त्याचबरोबर एवढं मोठं बक्षीस मिळवलं, तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतील. मी बघितले ते हा वेगळाच अनुभव होता, हा क्रीडा क्षेत्राचा मला खूपच वेगळा अनुभव वाटला. मी मग त्यांच्या कोचना भेटलो जाऊन, कोचना विचारलं हा एवढा मुलगा कुल कसा काय राहू शकतो. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की याला तसं स्पेशल ट्रेनिंग दिलेलं आहे, हा चंदीगडमध्ये ट्रेनिंग करतोय, हा ज्यावेळी शूटिंग करत असतो ना त्यावेळी बाजूला नगारे, जाणीवपूर्वक नगारे वाजवले जातात, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन डळमळीत झालं पाहिजे याच्यासाठी वाजवले जातात. पण ते ट्रेनिंग घेऊन आलेलं आहे हे खरं तर सांगायचं नसतं, पण ते ट्रेनिंग त्याने घेतलं त्याच्यामुळे त्याच्या याच्यावर. कारण ज्या ज्यावेळी मी स्वतः प्रेक्षक गॅलरीत पण होतो, ज्या ज्यावेळी त्याचा स्कोर वाढत चालला, तो वर्ल्ड चॅम्पियनच्या दिशेने चालत होता, त्याच्या त्याने चक्क चायनाच्या ऑलिम्पिक मेडल विजेत्या खेळाडूला हरवलं, आणि तो टॉपवर जात असताना त्याला एवढा प्रतिसाद, प्रेक्षक जल्लोष करत होते, प्रचंड गोंगाट होता त्या स्टेडियमवर, पण ह्याचं लक्ष अजिबात विचलित नव्हतं, हा एकदम शांत होता. आणि ज्यावेळी शेवटचं त्याने टार्गेट शूट केलं आणि त्यावेळी त्याचा गोल्ड मेडल निश्चित झालं, त्यावेळीचा जो जल्लोष बघितला, पण ह्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघितले तर ते एकदम कूल. रात्री ज्यावेळी तो हॉटेलवर भेटला त्यावेळी तसाच कूल होता. खरोखरच हे असे अनुभव आपल्याला या मला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले. सिक्युरिटी कशी क्रॉस करायची हेही मला समजलं. हॉटेलमध्ये मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय केली जाते, त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कसं राहायचं हे समजलं जातं, विमान प्रवास कसा करायचा हेही समजलं जातं. एका गावात राहून, या ग्रामीण जिल्ह्यात राहून मला हे या जागतिक स्पर्धेमुळे अटेंड केल्यामुळे मला शिकता आलं. त्यासाठी मी सगळ्यात सर्वप्रथम धन्यवाद देईन ते माझे मित्र ऍडव्होकेट विक्रम भांगले यांना धन्यवाद देईन. त्याचबरोबर आणखीन धन्यवाद देईन ती माझे तरुण भारत, माझ्या तरुण भारतने मला ही परमिशन दिली. खरं तर अशा या जागतिक स्पर्धेचे कव्हरेज बऱ्याच वेळा त्याच्या बातम्या पीटीआयवरनं आणि येतच असतात, पण आपल्या ग्रामीण भागातल्या एका पत्रकाराला जागतिक स्पर्धेचा अनुभव मिळावा त्यासाठी माझ्या सिनियर्सनी आमचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे दीपक प्रभू यांनी मला ही जी संधी दिली, खरोखरच मी त्यांचा आभार मानेन. मला असं या ग्रामीण भागातल्या रिपोर्टरना सांगावं असं वाटतं की केवळ हीच संधी नव्हे, फक्त आपल्या या ठिकाणी बसून काही होणार नाही, याच्याही पूर्वी मी भारत पाकिस्तान सीमेवर जाऊन आलो, ही सुद्धा मी संधी स्वतःहून मिळवली, कारण त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी वेगळं बघता येतं, वेगळं शिकता येतं. याच्यासाठी जवळपास 2 वर्ष मी आर्मीला पत्र पाठवून होतो की मला तिकडे यायचं आहे, वृत्तांकनासाठी मला बघायचं आहे. त्याच्यानंतर माझे मित्र काश्मीरमध्ये, म्हणजे आपल्या सिंधुदुर्गचे सुपुत्र राजीव पांडे हे काश्मीरमध्ये आयपीएस ऑफिसर आहेत, त्यांनी मला ही संधी मिळवून दिली. आणि मी त्या बॉर्डरवर, भारत पाकिस्तान बॉर्डरवर 8 दिवस होतो. केवळ नुसतंच नाही तर भारताचे ज्या ज्या ठिकाणी पोस्ट आहेत, उंच उंच बंकर आहेत, त्या ठिकाणी मला जाता आलं, मोठमोठ्या ब्रिगेडियर सारख्या ऑफिसर्सशी बोलता आलं. एवढंच कशाला तर जे सरेंडर टेररिस्ट असतात त्यांचे मी इंटरव्ह्यूज केले, एलओसी पार केली, म्हणजे एलओसी पार करून पाकिस्तानच्या त्या एरियात गेलो आणि एलओसीवर राहणाऱ्या लोकांशी इंटरॅक्ट केले, त्यांच्या भावना काय आहेत ह्या जाणून घेतल्या, तिकडचे पॉलिटिशियन म्हणा, तिकडचे पोलीस ऑफिसर म्हणा, सगळ्यांशी बोलता आलं मला. त्याच्यामुळे काश्मीरमधला खरा प्रश्न काय,
हे मला जाणून घेता आला, अभ्यास करता आला, ही केवढी तरी मोठी अचीवमेंट माझ्या दृष्टीने. कारण तेच पण माझं स्वप्न होतं कधीतरी आयुष्यात सीमेवर जाऊन वृत्तांकन करता यावं. प्रत्येक पत्रकाराचं ते स्वप्न असतं, पण त्याच्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे, त्याच्यासाठी स्वतः इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, नवीन काही शिकण्याची इच्छाशक्ती ठेवली पाहिजे, तरच हे सिद्ध होतं. आणि ह्या ही संधी सुद्धा मला मिळाली. भविष्यात याच्यापेक्षाही आणखी संधी मिळवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि मी मला सगळ्या या सिंधुदुर्गातल्या पत्रकारांनाही सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा तसेच प्रयत्न केला. प्रयत्न केला तर सगळं काही होऊ शकतं, बरंच शिकता येतं. नुसतंच या जिल्ह्यात राहून गावात राहून काही शिकता येणार नाही. मीडिया बघायची असेल, जग बघायचं असेल, तर आपल्याला गाव सोडून, जिल्हा सोडून बाहेर पडता आलं पाहिजे.